सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। आपण तयारी करत आहोत महावितरण भरती 2024 साठी। सर्वांपर्यंत माझा आवाज येतोय व्यवस्थितरित्या, दिसतोय मी व्यवस्थित, विजिबिलिटी आणि ऑडिओबिलिटी काही इश्यूज आहे स्टुडंट्स, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा। हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय माझा? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया सेशन्सला। आजच्या सेशन्समध्ये आपण बघणार आहोत डिप्रिसिएशन या चॅप्टरबद्दल आज चर्चा करणार आहोत। व्हॉट इज द डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशनच्या मेथड्स कुठले आहेत, डिप्रिसिएशनचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात, डिप्रिसिएशनचं प्रॅक्टिकल युटिलायझेशन, ऍडव्हान्टेजेस, डिसऍडव्हान्टेजेस आणि त्याच्या मेथडॉलॉजी। देन आफ्टर आपण काही एमसीक्यूज कडे जाणार आहोत रिगार्डिंग विथ द बेसिक क्वेश्चन्स, रिगार्डिंग विथ त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड बघणार आहोत, स्टँडर्ड आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे आहेत, बेसिकली काही स्टँडर्ड बद्दल चर्चा करूया। देन आफ्टर वी शिफ्ट विथ द एमसीक्यूज। चला सर्वजण तयार आहेत सेशन साठी, चला लेट्स स्टार्ट। फर्स्ट गोष्ट आहे, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डिप्रिसिएशन। आता डिप्रिसिएशन म्हणजे काय लक्षात घ्या, व्हॉट एव्हर द असेट्स कम्स देअर, ज्या असेट्स असतात, ज्या संपत्ती असते, ज्या लॉंग टर्म्स बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन साठी कामाच्या गोष्टी असतात, जसं फर्निचर असेल, मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, दोज असेट्स आर हेल्प फॉर द बिझनेस फॉर लॉंग टर्म विजन पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याचं रिडक्शन्स इन द व्हॅल्यू होते, व्हॅल्यू काय होते, रिड्यूस होते आफ्टर सम युटिलायझेशन बिकॉज ऑफ यूज, बिकॉज ऑफ नॉट यूज, काही कारण असेल द व्हॅल्युएशन गेट डिक्रीजेस। आज आपण डिटेलमध्ये बघूया, पुढे जाऊया। नेक्स्ट सेशन से डिप्रिसिएशन काय, इट इज अ प्रोसेस ऑफ स्प्रेडिंग द कॉस्ट ऑफ फिक्स असेट्स ओवर द डिफरंट फायनान्शियल। आता लक्षात घ्या, एखादी असेट्स आपण आणली बिझनेसमध्ये, आफ्टर अ सर्टन टाइम्स तुम्हाला काय करावं लागणार, तर मशिनरीज रिप्लेस करावी लागणार आहे। सो वेन यू रिप्लेस, स्टुडंट्स तुम्ही जे काही प्रश्न विचारत आहात रिगार्डिंग, ऍट द एंड सेशन्स मध्ये आपण चर्चा करूया क्वेश्चन आन्सर्स मध्ये। बेसिकली लक्षात घ्या, व्हॉट एव्हर द असेट्स यू कम्स विथ द बिझनेस, आफ्टर सर्टन टाइम्स तुम्हाला असेट्स काय करावं लागते, रिप्लेस करावी लागते, त्याची एक सर्टन एस्टिमेटेड लाईफ आहे, देन आफ्टर वी आर गोइंग टू चेंज विथ देअर। तर ज्यावेळेस आपल्याला बदलायचं आहे तर त्यावेळेस लक्षात घ्या, दरवर्षी आपण काय करणार, एक निश्चित सर्टन कॉस्ट त्या असेट्सची रेड्यूस करत चालणार, कमी करत चालणार। म्हणजे ऍट द एंड समजा एक मशिनरी आपण आणली ज्याची व्हॅल्युएशन आहे 1 लाख रुपये, एस्टिमेटेड, बघा प्रत्येक गोष्टीचा एक अंदाज आपण म्हणू की त्याचा लाईफ किती आहे, तर 10 इयर्स, 10 वर्ष त्याचा लाईफ आहे, 10 इयर्स, म्हणजे 10 वर्षानंतर डेफिनेटली मे बी दॅट इज मोर दॅन दॅट, सर्टन टाइम्स दॅट इज लेस दॅन दॅट, बट ऑन एन एव्हरेज एक 10 वर्ष त्याची लाईफ आहे, तर दरवर्षी सर्टन अमाऊंट आपण काय करणार, डिप्रिसिएशन वेगळी काढत चालणार। 10 वर्षानंतर जेव्हा आपल्याला नवीन मशिनरी घ्यायची आहे, मिनिमम बॅलन्स विच रिक्वायर्ड दॅट इज 1 लाख रुपीज व्हॅल्यू, जी आपल्याला 10 वर्षानंतर आपण काय करणार आहे, प्रत्येक वर्षी बाजूला काढत चालणार। 10 वर्षानंतर जेव्हा नवीन मशिनरी रिप्लेस करायची, दिस सेपरेट व्हॅल्यू युजफुल फॉर अस फॉर परचेसिंग न्यू असेट्स। पुढे आपण जाऊया, डिफरंट अकाउंटिंग पिरियड्स विच ड्राइव द बेनिफिट्स फ्रॉम द यूज बिकॉज ऑफ यूज। एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सातत्याने वापरता, ती वापरत असल्यामुळे त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते कमी होत जाणार, आणि दॅन आफ्टर व्हॉट वी कॉल इट्स दिस कॉल्ड डिप्रिसिएशन। पुढे आपण जाऊया, नेक्स्ट इज देअर मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिप्रिसिएशन। तर बेसिकली आपण फक्त त्याचं कीवर्ड बघूया, तर बेसिकली लक्षात घ्या, द नेट रिझल्ट ऑफ डिप्रिसिएशन इज सूनर ऑर लेटर असेट्स बिकम युजलेस। लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुम्ही वापरत गेल्यानंतर काही काळानंतर डेफिनेटली व्हॅल्युएशन काय होणार, कमी होत जाणार। सो द थिंग्स गेट युजलेस, म्हणजे रिप्लेसमेंट आहे, रिपेरिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील फॉर दॅट रिगार्डिंग मशिनरीज। So whatever the operations regarding, this is the simple meaning, this is called depreciation. Pura apan jauya. So next is there, definitions is there. Whatever that depreciation is measures of wearing out of fixed assets, all fixed assets are expected to be less efficient time goes on. Just as apan vaparat chalnar, tachi efficiency ji ahe, upayuktata ji ahe, ti kami 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 hot janar. So at the end, aplyala kay karu lagnar, we charge the certain amounts, consideration as expenses, or that is the loss. That is called depreciation. पुढे आपण जाऊया. So next is there, this is one of the definition, accounting standard committee. लक्षात घ्या की डेफिनेशन ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कन्सेप्च्युअल क्लिअरन्स राहू द्या. परीक्षेमध्ये एखादा कन्सेप्ट तुम्हाला विचारला रिगार्डिंग डिप्रिसिएशन, अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार ती आहे किंवा नाही, ऍटलीस्ट यू शुड आयडेंटिफाय. सी डिप्रिसिएशन इज द अलोकेशन ऑफ डिप्रिसिएबल अमाऊंट ऑफ एन असेट्स ओवर इट्स एस्टिमेटेड युजफुल ऑफ लाईफ.
ठीक आहे, त्याचा एक अंदाज आहे, एक लाईफ आहे, तोपर्यंत सेपरेटली आपण अमाऊंट काय करत चाललो, सेपरेटेड करत चाललो आहे डिप्रिसिएशनची. सो डिप्रिसिएशन फॉर अकाउंटिंग पर्पज इज चार्ज टू इनकम इधर डायरेक्टली और इनडायरेक्टली. लक्षात घ्या, जसं सुरुवातीला सांगितलं की एखादी गोष्ट बिकॉज ऑफ यूज और यू डोंट यूज इट, तुम्ही वापरत असाल किंवा वापरत नसाल तरी त्या असेट्सचं जे व्हॅल्यू आहे, त्या असेट्सची जी उपयुक्तता आहे, इफिशियन्सी आहे, स्लोली 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 दॅट इज गेट डाऊन. दिस इज कॉल्ड डिप्रिसिएशन. पुढे आपण जाऊया. सो नेक्स्ट इज देअर, त्याच्यातल्या काही कन्सेप्ट बघा. बेसिकली जे एमसीक्यूज डिझाईन केले जातील ते बेसिक कन्सेप्ट वर डिक्लेरेशन होतील, बेसिक कन्सेप्ट वर रिगार्डिंग ते फॉर्म केले जातील. फर्स्ट आहे डिप्रिसिएबल असेट्स. आता व्हॉट इज मीन बाय डिप्रिसिएबल? द असेट्स हूज लाईफ टाईम कॅन बी इस्टिमेटेड, म्हणजे अशा असेट्स त्याच्या अंडर येणार ज्याचा अंदाजा इस्टिमेटेड लाईफ तुम्ही कन्सिडर करू शकता. फर्स्ट थिंग, सो युजफुल ड्युरिंग टू ऑर मोर अकाउंटिंग पिरियड्स. मिनिमम फिक्स असेट्सची डेफिनेशन अशी आहे की जी असेट्स कमीत कमी व्यवसायासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षासाठी उपयुक्त ठरेल, दॅट इज ड्यू रिटर्न्स टू द ऑर्गनायझेशन. सच असेट्स आर ओनली कॉल्ड, अशाच असेट्सवर तुम्ही काय करणार, डिप्रिसिएशन चार्ज करणार. म्हणून कन्सेप्ट विचारले, डिप्रिसिएबल असेट्स म्हणजे अशा असेट ज्याच्यावर डिप्रिसिएशन चार्ज केलं जाऊ शकतं कमीत कमी दोन किंवा दोनपेक्षा जास्त. मग किती असेल? दॅट इज 5 years, 10 years, मोर दॅन दॅट. नेक्स्ट इज दॅट, सो सर्व्हिस ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गनायझेशन कॅन बी कॉल्ड एज अ डिप्रिसिएबल असेट्स. तुम्हाला एखादं एमसीक्यू विचारलं जाईल, डॅश काइंड ऑफ असेट्स आर कन्सिडर्ड डिप्रिसिएबल असेट्स, पिरियड कन्सिडरेशन. मग त्याच्यामध्ये लेस दॅन 1 year, मंथ्स विचारलं जाईल, करेक्ट आन्सर्स राहील दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्षासाठी ज्या असेट्स व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील अशा असेट्सला डिप्रिसिएबल असेट्स म्हणणार. दुसरी कन्सेप्ट बघूया, दिस इज युजफुल लाईफ. युजफुल लाईफ इज द टाइम ड्युरिंग विच द असेट्स इज हेल्पफुल. जनरली हा अंदाज आहे, लक्षात घ्या, की 10 वर्ष का, 5 वर्ष का, 15 वर्ष का, दिस इज ऍट द एंड इस्टिमेटेड, हा अंदाज आहे शेवटी. पुढे आपण जाऊया. सो इट कॅन बी एक्झॅक्टली प्रीडिटरमाइन्स म्हणजे आपण पूर्व निश्चित अंदाज करू शकतो. एक्झॅक्टली वी कॅन नॉट से, पण एक अंदाज आपण सांगू शकतो की दॅट मे बी यूज 2 years, 5 years, 10 years, वॉट एव्हर बी. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट आहे सी, नेक्स्ट आहे डिप्रिसिएबल अमाऊंट. जसं आपण डिप्रिसिएबल असेट्स बघितली, आता डिप्रिसिएबल अमाऊंट बघूया. सी, इट इज द कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन अँड इन्स्टॉलेशन ऑफ असेट्स आफ्टर रिड्युसिंग एनी रिलायझेबल व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ युजफुल लाईफ. एखादी मशिनरीज तुम्ही आणली, त्याच्यानंतर तुम्ही डिफरंट त्याच्यावर काय केले, चार्जेस इन्स्टॉलमेंट असेल, डेफिनेटली डिफरंट काइंड ऑफ थिंग्स यू आर चार्जिंग विथ देअर. सो बेसिकली व्हॉट एव्हर दॅट इन्स्टॉलेशन असेल, ऍक्विजिशन असेल, व्हॉट एव्हर दॅट थिंग्स, ती युजफुल लाईफ कन्सिडरेशन जे असेल त्याच्यानंतर ऍट द एंड जी त्याची व्हॅल्यू राहिली, युजफुल व्हॅल्यू, व्हॉट द एक्झॅक्ट व्हॅल्यू इज देअर. जर 1 लाखाची मशिनरी आज आणली 2024 मध्ये, 2025 मध्ये, त्याचं व्हॅल्युएशन 90,000 झालं. सो ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर व्हॉट द व्हॅल्यू इज रिमेनिंग, दिस इज कॉल्ड डिप्रिसिएबल अमाऊंट. किती डिप्रिसिएबल अमाऊंट कॅल्क्युलेट केली, तर 10,000 आपण डिप्रिसिएशन कन्सिडरेशन केलं. पुढे आपण जाऊया. दिस इज इफेक्शन ऑफ अ टाइम. इट इज अ पॅसेज ऑफ टाइम इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऍक्च्युअल यूज ऑफ अन असेट्स ऍज इन द केस ऑफ लीज्ड असेट्स. लक्षात घ्या, कुठलीही असेट जेव्हा आपण आणतो, व्हॉट एव्हर वी यूज इट, वी डोंट यूज इट, ऑर वी यूज द मोर इफिशियन्सी विथ दॅट असेट्स, स्टील द व्हॅल्युएशन गेट रिड्यूस्ड. दिस इज नॉट द इफेक्शन ऑफ टाइम. जसजसं कार्यक्षमता जेव्हा आपण वाढवत जाऊत, वी आर युझिंग मोर युटिलिटी विथ दिस, व्हॅल्युएशन कमी होत जाणार. नेक्स्ट आहे, दिस इज ऑब्सोलन्स. इट रेफर्स टू एन असेट बिकम आउट ऑफ डेट ड्यू टू इम्प्रूव्ड मॉडेल्स. लक्षात घ्या, तुम्ही एक मशिनरी आज विकत आणलेली आहे, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर अपडेटेड सिस्टीम, काहीतरी इन्स्टॉल मशीन आली, त्या असेट्सचे जे व्हॅल्युएशन आहे, त्याची जी प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे, दॅट गेट्स मॅटर. लक्षात घ्या, एक झेरॉक्स मशीन तुम्ही आज आणलेली आहे, 1 मिनिटाला 20 झेरॉक्स ती काढू शकते. नवीन एक मशिनरी जी आलेली आहे, ती 1 मिनिटामध्ये 200 झेरॉक्स पेपर देऊ शकत असेल कॉपी. सो डेफिनेटली युअर मशीन इज आउटडेटेड आफ्टर 2 years. सो व्हॉट एव्हर, तुम्ही प्रोडक्शन रिगार्डिंग हे एक्झाम्पल्स घेऊ शकता. एखादं प्रोडक्शन आहे, अ सर्टन टायमिंग तुमच्या आवडं असणारी जी मशिनरी आहे किती प्रोडक्शन युनिट्स करू शकते, नवीन काहीतरी तंत्रज्ञान मार्केटमध्ये आलं, डेफिनेटली युअर मशीन इज आउट ऑफ डेट, आउटडेटेड मशीन्स. मग तुम्ही काय करणार, यू विल थिंक टू परचेस न्यू वन, अपडेटेड. सो दिस इज नथिंग बट द ऑब्सोलन्स. नेक्स्ट बघूया, द
दिस इज द मेथड्स ऑफ कैलक्युलेटिंग डिप्रिसिएशन. आता डिप्रिसिएशनचा आपण ब्रीफली मेथड्स बघूया. सी देयर आर डिफरंट काइंड ऑफ मेथड्स. स्ट्रेट लाइन मेथड्स आहे. आता प्रत्येक मेथड्स अल्टरनेटिव्ह नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बेसिकली लक्षात घ्या की मेथड्स रिगार्डिंग ही काही प्रश्न विचारले जातील, जर नाव बदललं तर डोंट मेक कन्फ्यूज. फर्स्ट आहे दिस इज स्ट्रेट लाईन मेथड. त्याला बरेचसे नाव आहे. ओरिजिनल कॉस्ट मेथड आहे, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आहे, वेगवेगळे नाव आहेत. यू ट्राय टू रिमेंबर ऑल दिस मेथड्स नेम्स. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. प्रत्येक मेथड बद्दल थोडस थेअरी बेसिक्स आपण काही बघणार आहोत. नेक्स्ट आहे दिस इज रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड ऑर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, रिड्युसिंग बॅलन्स मेथड. दोन तीन वेगवेगळे नाव आहे. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. सो अल्टरनेटिव्ह नेम्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे दिस इज अन्युटी मेथड. फोर्थ आहे डिप्रिसिएशन फंड मेथड. फिफ्थ वन इज देअर दिस इज इन्शुरन्स पॉलिसी मेथड. सिक्स्थ आहे रिव्हॅल्युएशन मेथड. आता एक प्रश्न डेफिनेटली तुमच्याकडून उपस्थित झाला आहे की सर ह्याच्यात कुठल्या मेथड्स बेसिकली एमसीक्यूज एक्सपेक्टेड आहे. तर लक्षात घ्या बेसिकली या चार मेथड्स वर एक्सपेक्टेड मोर क्वेश्चन असावे. व्हॉट द डिझाईन क्वेश्चन जे काही परीक्षेत येतील मोस्ट ज्या मेथड्स वापरले जातात. आता आपण ओव्हरऑल सिस्टमॅटिकली बघूया, देन आय विल क्लिअर विथ दिस. आता फर्स्ट आहे दिस इज स्ट्रेट लाईन मेथड. इथं जे ऑर नेम्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. यू विल ऑब्झर्व दिस. दिस इज कॉल्ड स्ट्रेट लाईन मेथड. इट इज ऑल्सो कॉल्ड फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड. तिन्ही मेथड्स एकच आहेत, रिमेंबर दिस. सो आता या मेथड्स बद्दल बघा. द सेम अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज चार्ज एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी तुम्ही डिप्रिसिएशन काय करणार, सेमच चार्ज करणार. सेम डिप्रिसिएशन. समजा फर्स्ट इयर यू डिसाइडेड 10%, नेक्स्ट इयर दॅट इज ऑल्सो 10%, थर्ड इयर दॅट इज ऑल्सो 10%. सो यू डिसाइड व्हॉट यू डिसाइड, दॅट इज एव्हरी इयर यू चार्ज इट. मग आता ही मेथड्स रिगार्डिंग टॅक्स ऑथॉरिटी मान्य आहे का? प्रश्नपत्रिकेत डेफिनेटली एक प्रश्न विचारला जाईल. डॅश मेथड इज ओनली कॅन से ऑथेंटिक मेथड कन्सिडरेशन अकॉर्डिंग टू टॅक्स डिपार्टमेंट. टॅक्स डिपार्टमेंट जे काही डिप्रिसिएशन ऍक्सेप्ट करेल ते स्ट्रेट लाईनने करेल का? त्याचं उत्तर आहे वन ऑफ द एमसीक्यूज, नाही. सेकंड मेथड इज देअर. सो लेट्स सी. सो थ्रू आउट द लाईफ ऑफ दीज असेट्स, म्हणजे जे काही त्याचं एक एस्टिमेटेड लाईफ आहे असेट्सचं, द व्हॅल्युएशन कन्सिडर सेम. 1 लाखाची मशिनरी जर तुम्ही विकत आणली आणि त्याचं लाईफ 10 वर्ष कन्सिडरेशन तुम्ही करत असाल, 10 इयर्स, तर लक्षात घ्या प्रत्येक वर्षी जेवढं वर्ष एस्टिमेटेड आहे दरवर्षी 10%. म्हणजे फर्स्ट इयरला पण तुम्ही 10,000, सेकंड इयरला पण 10,000, अप टू द लास्ट वीकेंडचे इयर ऑफ दॅट असेट एस्टिमेटेड आहे. पण दरवर्षी तुम्ही सेमच डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. दॅट इज 10,000, 10,000, 10,000 अप टू द 1 लाख रुपये. दिस इज कॉल्ड फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. पुढे आपण जाऊया अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन. आता फॉर्म्युलेज आहेत. फॉर्म्युलेज इज मोर इम्पॉर्टंट रिगार्डिंग युअर एमसीक्यूज. तर फॉर्म्युलाजवर लक्ष द्या आता व्यवस्थित. त्या फॉर्म्युलेज लर्न करून ठेवा, कारण डेफिनेटली दोन प्रश्न विचारले जातील. एक तर तुम्हाला काही न्यूमेरिकल्स प्रश्न येतील, ते अमाऊंट्स दिल्या जातील आणि ऍट द एंड देर आर 4, 5 ऑप्शन्स आर देअर. यू विल कॅल्क्युलेट द डिप्रिसिएशन अकॉर्डिंग टू दिस मेथड्स. दिस इज वन ऑफ द क्वेश्चन एक्सपेक्टेड. हा प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स लाईक एमसीक्यूज मध्ये 4 ऑप्शन्स. दिस इज गिवन अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस यू विल फाइंड आउट द आन्सर. मला उत्तर शोधायला सांगितलं जाईल किंवा एखादी गोष्ट दिली जाणार नाही आणि रेस्ट ऑफ द ऑप्शन्स आर गिवन. तर लक्षात घ्या फॉर्म्युलेज लर्न करून ठेवा. सो बेसिकली अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज इक्वल टू टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू. आता व्हॉट इज स्क्रॅप व्हॅल्यू? एखादी मशिनरी का सर्टन त्याची जी काही लाईफ एस्टिमेटेड आहे त्याच्यानंतर आपण भंगारमध्ये विकणार आहोत. वी स्क्रॅप इट, आपण सोल्ड करणार आहोत, कारण त्याच्यातली जी युटिलिटी आहे, जी कार्यक्षमता आहे ती कमी झालेली आहे. मग त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जेव्हा जास्त होईल विल सोल्ड आउट, आपण ते विकून टाकू. That is called scrap value divided by that is the estimated life. सोपी पद्धत आहे डिप्रिसिएशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. तर बेसिकली अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन कसं शोधणार? टोटल कॉस्ट मायनस तुम्ही करणार स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इस्टिमेटेड लाईफ ऑफ. सेकंड आहे रेट ऑफ डिप्रिसिएशन. अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन जी काय असेल डिवायडेड बाय ओरिजिनल कॉस्ट इन 200. आता ओरिजिनल कॉस्ट काय आहे लक्षात घ्या. एखादी मशिनरी विकत आणलेली
एक 90,000 मशीनरी विकत आणली, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग म्हणजे ज्याला आपण कॅरेज चार्जेस म्हणतो, इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणतो, सगळं मिळून जी काय असेल ती दॅट इज द ओरिजिनल कॉस्ट विथ दॅट मशीनरी. फक्त विकत घेतली, बाकी इन्स्टॉलेशन पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला चार्ज कराव्या लागतील. दॅट इज कॉल्ड ओरिजिनल कॉस्ट इन टू रेट. टू फॉर्म्युलाज आर मोस्ट इम्पॉर्टंट रिगार्डिंग दिस फॉर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट इज देअर, आता याचे मेरिट्स काय आहे. आता मेरिट्स कशासाठी घ्यायचे, तर बेसिकली देर आर एमसीक्यूज, वन ऑफ द ऑप्शन्स दे आर गोइंग टू आस्क अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन मेथड ऑर अकॉर्डिंग टू डॅश मेथड, विच वन इज द मेरिट्स इज ऍप्लिकेबल. तर बघा, सिम्प्लिसिटी आहे, लक्षात घ्या. दरवर्षी एकच प्रकारचं डिप्रिसिएशन जर तुम्ही चार्ज करत असाल, डेफिनेटली दॅट इज सिम्पलेस्ट. सेकंड आहे इझी टू कॅल्क्युलेट एनी वन, द टू फॉर्म्युलाज आर देअर, जसं आपण आत्ताच चर्चा केली, इज इझी टू फाइंड आउट द आन्सर्स. नेक्स्ट आहे असेट्स कॅन बी कम्प्लिटली रिटर्न ऑफ, जोपर्यंत जसं मी सांगितलं की अप टू द 1 लाख रुपीज त्याची जी व्हॅल्युएशन आहे, म्हणजे दरवर्षी तुम्ही सेम चार्ज करत असावं, ऍट द एंड तुम्हाला जी व्हॅल्युएशन होतं असेट्सचं, यू विल रिकवर इट. नेक्स्ट आहे त्याचे डिमेरिट्स काय, द अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज सेम इन ऑल द इयर्स. दरवर्षी सेमच चार्ज करत असल्यामुळे लक्षात घ्या, प्रॅक्टिकली असं करत नाही, दरवर्षी त्याचं व्हॅल्युएशन रिड्यूस होतं. डिप्रिसिएशन कन्सेप्ट काय आहे, की ज्यावेळेस एखादी मशिनरी विकत आणली, त्याचा वापर सुरू केला, नेक्स्ट इयरला त्याचं व्हॅल्युएशन डाऊन झालं, म्हणजे नेक्स्ट इयरला जे व्हॅल्युएशन असेल त्याच्यावर तुम्ही डिप्रिसिएशन चार्ज केलं पाहिजे. सो दिस इज वन ऑफ द डिमेरिट्स रिगार्डिंग विथ द स्ट्रेट लाईन मेथड. पुढे आपण जाऊया. ते नेक्स्ट इज देअर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, अ थर्ड नेम इज रिड्युसिंग बॅलन्स मेथड. तिन्ही नावं लक्षात ठेवा, सगळे निगेटिव्ह सेन्स वर्ड लक्षात ठेवा. रिटर्न डाऊन आले असेल, डिमिनिशिंग असेल कमी होणं, डिक्रिझिंग व्हॅल्युएशन मेथड असेल, तर लक्षात घ्या, अंडर दिस मेथड डिप्रिसिएशन इज चार्ज ऍट अ फिक्स पर्सेंटेज इच इयर ऑन रिड्युसिंग बॅलन्स. म्हणजे लक्षात घ्या, 1 लाखाची मशीनरी तुम्ही विकत आणली, पहिल्या वर्षी 10% डिप्रिसिएशन चार्ज केलं, नेक्स्ट इयरला 10% लेस केल्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन 90,000 झालं, नेक्स्ट इयरला 90,000 10% 9,000. सिम्पल एक्झाम्पल, दिस इज 1 लाख रुपीज मशीनरी. फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही मशीनरी आणली, तुम्ही 10% डिप्रिसिएशन चार्ज केलं, म्हणजे दिस इज 10,000. म्हणजे नेक्स्ट इयरला द व्हॅल्युएशन इज 90,000. म्हणजे नेक्स्ट इयरला जे तुम्ही डिप्रिसिएशन चार्ज करणार, द नेक्स्ट व्हॅल्यू, नेक्स्ट इयरचा व्हॅल्यू, दिस 90,000 9,000 करा, म्हणजे थर्ड इयरला 81,000, मग परत 10% 8,100, लाईक दिस रेशो अभी चार्ज द डिप्रिसिएशन. पुढे आपण जाऊया. मेरिट्स काय, युनिफॉर्म इफेक्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ डिफरंट इयर्स. तर टोटल चार्ज डिप्रिसिएशन प्लस रिपेअर्स सगळ्या गोष्टी याच्यातून काय केल्या जातात, कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. अजून एक मेरिट याच्यातलं, एक परीक्षेच्या दृष्टीने दिस मेथड इज ऍक्सेप्टेड बाय टॅक्स अथॉरिटी. टॅक्स अथॉरिटी कुठल्या मेथड्सने कॅल्क्युलेट करतात, ऍक्सेप्ट करतात, सेकंड मेथड लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न राहील, विल सी, दिस इज रेकग्नाइज्ड बाय इन्कम टॅक्स ऑथॉरिटी. ही जो पद्धत वापरली जाईल, दे विल ऍक्सेप्ट इट. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडने करतात फॉर युअर इंटरनल पर्पज, दॅट इज ओके. बट इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज पॉईंट ऑफ व्ह्यू सेकंडच मेथड ते ऍक्सेप्टेड आहे. दरवर्षी 10,000, दॅट इज युअर बेनिफिट. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही डिप्रिसिएशन कन्सिडरेशन करता, त्याच्यामध्ये तुम्ही रिपेअर्स पण पकडता, त्याच्यामध्ये जे रिड्यूस व्हॅल्यू झालेली आहे, जी रिपेअर व्हॅल्यू, यू कन्सिडर एव्हरीथिंग विथ देअर. फक्त इन्कम टॅक्स ऑथॉरिटी, डेफिनेटली दिस इज पॉसिबिलिटी, हा प्रश्न विचारला जाईल. लक्षात ठेवा, तीन वेगळ्या नावं सांगण्याचा उद्देशच तो आहे की ऑप्शन्स बदललं तर तुम्ही म्हणताल फक्त एक ऑप्शन्स माहिती आहे, वी डोंट नो अदर नेम्स. तर नावं सिनोनेम्स ज्याला आपण म्हणूया, मेथड्सला अल्टरनेटिव्ह नेम्स जे आहे ते लक्षात ठेवा. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट इज देअर, दिस इज अॅन्युटी मेथड. थर्ड मेथडमध्ये बघूया. द अॅन्युटी मेथड कन्सिस्ट ऍट द बिझनेस बिसाइड्स लुझिंग द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट्स इन टर्म्स ऑफ डिप्रिसिएशन ऑल्सो लूज इंटरेस्ट. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, फक्त डिप्रिसिएशन नाही, त्याच्यावर जो चार्ज इंटरेस्ट केला जातो दरवर्षी, यू आर पेईंग द इंटरेस्ट, तो सुद्धा याच्यामध्ये कन्सिडरेशन केला जातो. सो ऑन द अमाऊंट यूज फॉर बाइंग द असेट्स, दिस इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट अमाऊंट बेसिकली द असेट्स वुड हॅव अर्न इन द केस सेम अमाऊंट वुड हॅव बीन इन्व्हेस्टेड इन सम अदर फॉर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. द अॅन्युअल अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ अॅन्युअल मेथड, दिस अॅन्युटी टेबल. सी, अॅन्युअल अमाऊंट ऑफ डिप्रिसिएशन इज डिटरमाइंड. एकापेक्षा जास्त मशीनरीज असतील,
त्याच्यावरच लक्ष घ्या. एन्युटी मेथडनी एक सिनॉन वी कॅन से सेम काइंड ऑफ मेथड वी आर गोइंग टू अप्लाइड देअर. एन्युटी मेथड वेगवेगळ्या मशीनरीज तुमच्याकडे आहेत. सेम टाइम जर तुम्हाला एक सेम कॅन से सिम्प्लिफाईड करायचं असेल किती चार्ज करायचं हेल्प यू दिस एन्युटी मेथड इज देअर. नेक्स्ट वी आर गोइंग विथ दिस इज इन्शुरन्स पॉलिसी मेथड. According to this method, an insurance policy is taken for the amount of assets to be replaced. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला मशीनरी रिप्लेसच करायची आहे, यू आर टेकिंग सेम टाइम्स इन्शुरन्स पॉलिसीज रिगार्डिंग. सो द अमाउंट ऑफ पॉलिसी सच दॅट इट्स सफिशियंट टू रिप्लेस द असेट्स, म्हणजे सेम काइंड ऑफ कन्सिडरेशन जे काही असेट्स व्हॅल्युएशन असतील आफ्टर सर्टन टाइम तुम्हाला रिप्लेस करायची आहे, यू आर प्रिपेरिंग राईट नाऊ. सो when it is worn out a sum equal to amount of depreciation is paid as a premium every year. दर वर्षी तुम्ही काय करत आहात की सर्टन अमाउंट इन्शुरन्स पॉलिसी रिगार्डिंग तुम्ही वेगळी काढत आहात. दिस इज नथिंग बट द इन्शुरन्स पॉलिसी. कशासाठी? ज्यावेळेस तुम्हाला मशीनरी घ्यायची आहे सर्टन अमाउंट विच केप्ट असाइड, जे तुम्ही बाजूला काढत आहात मदत करेल नवीन मशीनरी घेण्यासाठी फॉर परचेसिंग न्यू असेट्स. दिस इज द डिप्रिसिएशन फंड मेथड ऑर वेगवेगळे नाव जे येतात ते सातत्याने लक्षात ठेवा. अंडर दिस मेथड फंड्स आर मेड अवेलेबल फॉर द रिप्लेसमेंट ऑफ असेट्स ऍट द एंड ऑफ इट्स यूज लाईफ. द डिप्रिसिएशन रिमेन्स द सेम इयर आफ्टर इयर इट चेंज. बेसिकली दरवर्षी जे काही डिप्रिसिएशन तुम्ही चार्ज करत आहात सो मेड अवेलेबल रिप्लेसमेंट. तुम्हाला इट इज क्लिअर डिप्रिसिएशनचे कन्सेप्ट आहे की रिप्लेसमेंट जेव्हा असेट्स करायचे आहे सो ऍट द एंड ऑफ to keep a certain amount aside that is your life asset that kad gayche navin assets. so this method depreciation fund method or sinking fund method certain life nantar ek certain amount tumchakade jama vhavi that will help you. so we'll see next. see this is revaluation method. what is revaluation method? under this method the assets like loose tools are revalued. लक्षात घ्या, जनरली मोठ्या असेट्स कन्सिडरेशन होतात बट लूज टूल्स जे छोट छोट्या गोष्टी असतात दॅट इज ऑल्सो कन्सिडर विथ दॅट. सो अकाउंटिंग पिरियड अँड द सेम इज कम्पेअर्ड विथ द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड द बिगिनिंग ऑफ द इयर. द डिफरन्स इज कन्सिडर्ड बिगिनिंगला त्याची व्हॅल्युएशन किती होती ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर त्याची व्हॅल्युएशन किती आहेत. विथ दिस मेथड आवाज येतोय सर्वांपर्यंत? यू आर सेईंग सम व्हॉइस इश्यूज ऑल ऑफ यू. आय एम ऑडेबल. आवाज येतोय सर्वांपर्यंत? स्टुडंट्स मेबी देअर सम नेटवर्क इश्यू फ्रॉम द साईड. विद्यार्थी मित्र तुमचे जे प्रश्न आहेत ऍट द एंड आपण 10 मिनिटांवर चर्चा करूया. आवाज येतोय व्यवस्थितरित्या? देर इज सम नेटवर्क इश्यू आय थिंक. आवाज येतोय व्यवस्थितरित्या राईट नाव? ओके फाईन, पुढे जाऊया. स्टुडंट जस्ट गिव मी 10 सेकंड्स, जस्ट गिव मी 10 सेकंड्स. रामेश्वर आवाज येत नाही, मध्ये मध्ये कटते ते. सो राईट नाव आय एम ऑडेबल स्टुडंट्स. आवाज येतो आता व्यवस्थितरित्या? येस एव्हरी वन, आय एम ऑडेबल नाव. रिस्पॉन्स करा चॅट बॉक्स मध्ये स्टुडंट्स. आय एम ऑडेबल राईट नाव. सगळ्यांपर्यंत आवाज येतो व्यवस्थितरित्या? चला लेट्स वी स्टार्ट रिगार्डिंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑल दिस थिंग्स. ऍट द एंड वी विल सॉर्ट आउट द इश्यूज. जे काही तुमचे प्रश्न असतील ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये विचारा. today just not only this one aplyala standard hi bagayche, then after we are going the mcqs also there. so let's see see features of depreciation. fakt ata briefly apan bagu discuss karuya hyacha. basically baga decrease in the book value of fixed assets. so book value kay ahe ki apan jeva ekadi assets vikat anto tyavez aplyakade je apan teche valuation consider karnar ahe
मे बी मार्केट मधली व्हॅल्यू कदाचित ती वेगळी असू शकते. सो व्हाट द डिप्रिसिएशन डिक्रीज इन द बुक व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट्स, आपल्याकडे जे आपण रेकॉर्डला व्हॅल्यू ठेवलेली आहे दॅट कन्सिडरेशन आपण डिप्रिसिएशन चार्ज करणार. मे बी मार्केटमध्ये त्याच असेट्सची व्हॅल्युएशन वेगळी असू शकेल. बुक व्हॅल्यूचा अर्थ आहे आपल्याकडे रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू. लक्षात घ्या, वन ऑफ द एमसीक्यू विचारला जाईल की डिप्रिसिएशन इज चार्ज ऑन विच व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट्स, बुक व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिफरंट थ्री ऑप्शन्स, ऑल ऑफ दिस ऑर नन ऑफ दिस लाइक्स दॅट. तर लक्षात घ्या, ऑलवेज इट कन्सिडर बुक व्हॅल्यू ऑफ फिक्स. क्लिअर? पुढे आपण जाऊया. नेक्स्ट आहे नॉन कॅश एक्सपेन्सेस. आता डिप्रिसिएशन इज नॉन कॅश एक्सपेन्सेस कशामुळे हे सुद्धा क्लिअर करून घ्या. एखादा एमसीक्यू विचारला जाईल डिप्रिसिएशन इज विच काइंड ऑफ एक्सपेन्सेस, कॅश एक्सपेन्सेस, नॉन कॅश एक्सपेन्सेस. तर लक्षात घ्या, वाय इट इज नॉन, बिकॉज इट डज नॉट इन्वॉल्व एनी आउटफ्लो ऑफ कॅश. सिंपल रिझन आहे, याच्यातून कुठली कॅश बाहेर जात नाही, दॅट्स वाय दिस इज कॅश एक्सपेन्स. परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला जाईल विच काइंड ऑफ एक्सपेन्सेस डिप्रिसिएशन कन्सिडर, कॅश नॉन कॅश, तर लक्षात ठेवा त्याचं ऑप्शन करेक्ट उत्तर आहे नॉन कॅश. आणि त्याचं रिझन लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जेव्हा कॅश बाहेर जाते आउटफ्लो दॅट इज कन्सिडर, इथं आउटफ्लो होत नाही. सो इट इज सिम्पली अ चार्ज टू रिड्यूस द रेकॉर्डेड कॉस्ट ऑफ असेट्स. आपण काय करत आहोत त्याचे जे युजफुल लाईक कन्सिडरेशन केले, दरवर्षी सर्टन अमाऊंट आपण बाजूला काढत चाललेलो आहोत. सो नेक्स्ट वी विल गो कंटिन्युअस प्रोसेस. लक्षात घ्या, जेव्हापासून असेट्स आपल्याकडे आली अप टू द लास्ट डे दॅट असेट्स विथ अस, कदाचित इन बिटवीन आपण सोल्डही करू, पण जोपर्यंत ती असेट्स आपल्या बिझनेसमध्ये आहे सर्टन लाईफ कन्सिडरेशन, दॅट्स व्हाय इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. डिप्रिसिएशन इट इज एव्हरी इयर वी आर गोइंग टू चार्ज. नेक्स्ट आहे इट चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. तर लक्षात घ्या, मशिनरी आणली कशासाठी आणली, तर वी वॉन्ट सर्टन रिटर्न्स, त्याच्यातून प्रॉफिट आपल्याला मिळवायचा आहे. सो दॅट्स वाय इट यूज द वर्ड चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. दरवर्षी त्याच्यातून मिळणार रिटर्न्स, तुम्ही ज्यावेळेस म्हणता की 1 लाखाची मशिनरी आणलं, इतकं उत्पादन झालं, वी विल मेक आउट दिस मच प्रॉफिट, डिप्रिसिएशन लेस करावं लागेल. का? कारण प्रॉफिट कमवत असताना द व्हॅल्युएशन ऑफ दॅट असेट्स गेट रिड्यूस, त्याची वापर केल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, उपयुक्तता, कार्यक्षमता, व्हॉट एव्हर युअर कन्सिडरेशन, ती कमी होते. सो जेव्हा तुम्ही प्रॉफिट कमवता, द व्हॅल्युएशन ऑफ दॅट असेट्स गेट रिड्यूस, हे कन्सिडरेशन करावं लागतं. नेक्स्ट आहे टॅक्स बेनिफिट. जी दुसरी मेथड तुम्हाला सांगितली की रिड्युसिंग बॅलन्स मेथड असेल, रिटर्न डाऊन व्हॅल्युएशन मेथड असेल, डिमिनिशिंग, तिन्ही एकच मेथड्स आहेत. सेकंड मेथड, त्यात टॅक्स ऑथॉरिटी म्हणजे दरवर्षी तुम्ही जे काही डिप्रिसिएशन चार्ज करत आहात त्याचं व्हॅल्युएशन जे डाऊन होत आहे, टॅक्स ऑथॉरिटी तुम्हाला ऑथेंटिकली अलाव करते की येस इट्स ओके, की तुमच्याकडे 10 मशिनरीज आहेत, टोटल एवढं डिप्रिसिएशन दरवर्षी तुम्ही चार्ज करताय, दॅट इज ऍक्सेप्टेड. टॅक्स जेव्हा तुम्ही भरतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, यू विल गेट बेनिफिट. दिस इज द बेनिफिट ऑफ द सेकंड मेथड, लक्षात ठेवा. वी विल गो विथ द नेक्स्ट. सी अ कॉजेस, आता काय कारण आहेत, जस्ट ब्रीफली वी डिस्कस. कॉन्स्टंट ड्यूटी, एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने वापरता बिकॉज ऑफ यूज त्याचं व्हॅल्युएशन डाऊन होतं. दुसरं आहे पॅसेजिंग ऑफ टाइम, जस जस वेळ आपण म्हणतो द टाइम पिरियड इज गोइंग टू पास, द व्हॅल्युएशन गेट रिड्यूस बाय ऑप्सुलन्स. ऑप्सुलन्स नंतर जसं आपण आत्ताच चर्चा केली, एखादा अपडेट सिस्टीम आली, द व्हॅल्युएशन ऑफ युअर असेट्स गेट कॅन से आउटडेटेड. सो दिस दीज आर द रिझन्स. लक्षात ठेवा, प्रश्न जो विचारला जाईल दीज आर द बेसिक थिंग्स, त्याच्यावरच विचारला जाईल, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू द कॉस्ट ऑफ द असेट्स. आता कॉस्ट ऑफ द असेट्स मध्ये एक सिंपल उदाहरण दिलेलं आहे की एखादी गोष्ट तुम्ही विकत आणली, असेट्स विकत आणली 50,000 रुपये. आपण आता थोडंसं स्पीडअप घेऊया, 50,000ची तुम्ही असेट्स विकत आणली, त्याच्यामध्ये बघा की काय केलं, दिस 10,000 रुपये कशासाठी स्पेंड केले, इन्स्टॉलेशन. आणि एखादी मशिनरी आणली, टेक्निकल पर्सन तुम्ही अपॉइंट केला, त्याला इन्स्टॉलेशन 10,000 रुपये दिले. सो 50,000 ओरिजिनल कॉस्ट प्लस 10,000 इन्स्टॉलेशन, म्हणजे ज्या ज्या गोष्टी अप टू वी स्टार्ट द यूज ऑफ दॅट थिंग मला ऍड कराव्या लागतील. सो इन द केस कॉस्ट ऑफ द प्राइस, मग काय 50,000 फक्त परचेसिंग कॉस्ट झाली, पण 10,000 इन्स्टॉलेशन जे तुम्हाला आपण न्यूमेरिकल्स घेऊ नेक्स्ट सेशन्सला, त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्याच्यावरच बेस्ट क्वेश्चन की एखादी मशिनरी विकत आणली, एखादी असेट्स विकत आणली, त्याच्यावर इन्स्टॉलेशन लागलं, अजून 4 चार्जेस देतील, इज इक्वल टू कन्सिडरेशन द कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर असेट्स. लक्षात ठेवा, सो दिस इज 10,000, जे डिप्रिसिएशन चार्ज करणार तुम्ही 50,000 करणार नाहीत, यू विल कन्सिडर 60,000
म्हणजे एखादी असेट्स विकत आणली, त्याच्यावर चार चार्जेस अजून वेगळ्या लावू द्या, मग ते कॅरेज असेल, अजून चार वेगळ्या गोष्टी असतील, इज इक्वल टू जी व्हॅल्युएशन येईल त्याच्यावरच डिप्रिसिएशन चार्ज होईल. सो डिप्रिसिएशन विल बी चार्ज ऑन द 6000. म्हणता सर पर्चेसिंग प्राइस 50,000 होती, नाही इन्स्टॉलेशन द्यावंच लागलं, अजून चार गोष्टी असतील त्याच्यामध्ये, यू कन्सिडर दिस. नेक्स्ट इज इयर सी फॅक्टर्स अफेक्टिंग डिप्रिसिएशन, फक्त ब्रीफली बघूया. एस्टिमेटेड युजफुल लाईफ, त्याची लाईफ किती आहे, that definitely matters, you will think to replace it or not. Next आहे expiration of legal rights, काही गोष्टींचं काय असते, legal rights असतात certain time period only you can use with this assets, जसं की बघ example patents आहे, copyright आहे, lease आहे, जोपर्यंत तुमच्याकडे you can utilize. So certain life, these are the limitations, some of the by passage of time, by accidents, is there any possibility of accident is there, काही technical issues आले, काही problems आले, that machinery it stopped to work, then you have to replacement. These are the factors are there. So next we will know if these are the estimated scrap value. Ata scrap value kashyasathi lakshat ghya, ekadi machinery vikat anli at the end jeva tumhi scrap manu viknar ahat, the cost you should know ki ek machinery anli tyachi cost evdi hoti at the end, 2 varsha 5 varsha 10 varsha je kay tumhi sold out kartat andaza tyacha valuation evda yeil. Mhanje lakshat ghya, what is the scrap value, ekadi machinery ekad certain period nantar vikaychi kiwa nahi vikaychi, scrap value is more important. म्हणजे तुम्हाला येत असणारा मेंटेनन्स कॉस्ट आणि त्याची असणारी स्क्रॅप व्हॅल्यू आणि एक्झॅक्टली रिटर्न्स त्याच्यातून किती मिळत आहेत याचं व्हॅल्युएशन जेव्हा तुम्ही करणार, यू विल गेट टू नो किती मशिनरी त्या वर्षी विकायची किंवा नाही विकायची, प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी. सो स्क्रॅप व्हॅल्यू इज द नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट्स, आता त्याच्यामध्ये उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल इन 2020 अ कंपनी परचेस अ मशिनरी ऑफ रुपीज 1 लाख, एक मशिनरी विकत आणली 2020 मध्ये, किंमत आहे 1 लाख रुपये. ऍट द टाइम ऑफ परचेस द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ मशीन वॉज एस्टिमेटेड 10,000, हे ग्रहित आहे, एस्टिमेटेडचा अर्थच अंदाजा आहे. सो बेसिकली एस्टिमेटेड 10,000 ऍट द एंड ऑफ 3 इयर्स, 3 वर्षानंतर 1 लाखाच्या मशिनरी 10,000 स्क्रॅप मध्ये जर विकली तर मिळतील 10,000, हा अंदाजा आहे. सो डिप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड, म्हणजे 1 लाख मायनस 10,000 90,000. सो 90,000 दरवर्षी 10,000 असं कन्सिडरेशन आहे, 3 वर्षानंतर म्हणजे डिवायडेड बाय 3 30,000 रुपये व्हॅल्युएशन. 1 लाखाची मशिनरी आहे, 3 वर्षानंतर विकली 10,000 मिळत आहे, म्हणजे त्याचं डिप्रिसिएशन ॲन्युअली तुम्ही 30,000 कन्सिडरेशन केले डिवायडेड बाय 3 केलं ते ॲन्युअली तुम्हाला निघालं, देन यू कन्सिडर ते विकायचं किंवा नाही विकायचं. अर्लियर यू वॉन्ट टू सेल इट, विकू शकता, इट इज डिपेंड्स ऑन यू. लक्षात यावं, बेसिकली लक्षात घ्या की एखादी असेट्स, एखादी मशिनरी विकावी किंवा नाही, स्क्रॅप व्हॅल्यू इज मोर इम्पॉर्टंट. सो नेक्स्ट वी विल सी, सो देअरफॉर ॲन्युअल डिप्रिसिएशन ऑफ दॅट मशिनरी विल बी कशा पद्धतीने निघालं, यू आय थिंक यू अंडरस्टूड दिस. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट आहे नीड फॉर डिप्रिसिएशन, लक्षात घ्या तर एक्झॅक्टली व्यवसायाला नफा झाला, वन ऑफ द एमसीक्यू दॅट मे बी आस्क की डिप्रिसिएशनचं काय महत्व आहे, तर फाइंड आउट एक्झॅक्टली असर्टेन, म्हणजे निश्चित करणे प्रॉफिट झाला, ट्रू प्रॉफिट किंवा ट्रू लॉस. ट्रू प्रॉफिट आणि ट्रू लॉसचा अर्थच आहे नेट प्रॉफिट आणि नेट लॉस. नेक्स्ट आहे टॅक्स बेनिफिट, हे आताच आपण झालं. नेक्स्ट विल सी टू असर्टेन द ऍक्युरियल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, एखादी वस्तू आपण जेव्हा निर्माण करतो, प्रोडक्शन करतो, त्याची जी रिअलायझेशन व्हॅल्यू असेल, कितीमध्ये ती विकले जाईल, हाऊ मच एक्झॅक्टली रिटर्न्स ती मशिनरी देते, टू कॅल्क्युलेट इट, डिप्रिसिएशन कन्सेप्ट महत्वाचे आहे. नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड फंड फॉर रिप्लेसमेंट ऑफ असेट, ह्याच्यावर आपण चर्चा केली की जेव्हा रिप्लेस करायची आहे, दॅट थिंग्स युजफुल फॉर अस डिप्रिसिएशन. नेक्स्ट विल सी टू प्रिव्हेंट द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट आउट ऑफ कॅपिटल. प्रॉफिट शेवटी काय आहे की कॅपिटल मधलं डिस्ट्रीब्युशन आहे, किती प्रमाणात प्रॉफिट तुम्ही डिस्ट्रीब्युट करताय इन द फॉर्म्स ऑफ कॅपिटल डिपेंड्स. नेक्स्ट विल सी See, right now we start shift with accounting standard. Up to this, is there any questions, students? इथपर्यंत सगळ्यांना कळालंय व्यवस्थित? Yes. Exam कडे येऊयात आपण, exam form सुरू झाले, all these things. The other questions we definitely will discuss. We'll move firstly with the accounting standard. स्टार्ट करूया, ऑल ऑफ यू रेडी? सो लेट्स वी आर गोइंग टू स्टार्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. आता अकाउंटिंग स्टँडर्ड काय, तर लक्षात घ्या अकाउंटिंग स्टँडर्ड इट्स अ प्रोव्हाइड अ फ्रेमवर्क. ओव्हरऑल जे अकाउंटिंग स्टेटमेंट आपण बनतो, युनिफॉर्मिटी पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये राहावी,
त्यासाठी दिस इज चार्टर्ड अकाउंटंट, दिस इज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट विद इन द कंट्री. वी कॅन से दे डिझाईन सम स्टँडर्ड की कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेला द पर्सन इज डझंट मॅटर, द स्टँडर्ड जे नियम आहेत अकाउंटिंग दॅट रिमेन सेम विद इन कंट्री दॅट इज रिमेनिंग सेम. इंटरनॅशनल स्टँडर्ड नुसार वी विल वी कॅन से कंपॅरेटिव्हली वी विल स्टडी अँड मेक आउट द चेंजेस विथ दिस. सो बेसिकली दीज आर द प्रिन्सिपल्स. जसं टाइम बिईन काही गोष्टींचं रिक्वायरमेंट होते त्यानुसार स्टँडर्ड्समध्ये अपग्रेडेशन घेतलं जातं. लेट विल सी दीज आर द डेफिनेशन्स थिअरी, वी विल गो विथ द नेक्स्ट वन. सी आता अकाउंटिंग स्टँडर्ड्स इंडिया. सी इन इंडिया स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बाय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, दिस इज ICAI. एक महत्वाचं एमसीक्यूच्या दृष्टीने लक्षात घ्या की अकाउंटिंग स्टँडर्ड, हु डिसाइड्स द अकाउंटिंग स्टँडर्ड, ICAI. दिस इज द नेक्स्ट इज देयर द काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ASB. हा एक महत्वाचा एमसीक्यू राहू शकतो. बेसिकली अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर्म कोण करतं? नेक्स्ट आहे द काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कधी केला एक महत्वाचा आहे. दिस इज 21 एप्रिल 1977. साधारणतः 2-3 सेशन आपले ह्या रिगार्डिंग होतील. बेसिक्स क्लिअर करून घ्या. एमसीक्यूज काय विचारला जाईल? स्टँडर्ड कोण फॉर्म करतं? बेसिकली जो एक स्टँडर्ड बोर्ड आहे, जी कमिटी आहे, ती फॉर्म कधी केली गेली? नेक्स्ट विल सी रेकॉग्नायझिंग द नीड ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया, दिस ASB. दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या. सी फॉर्म्युलेट्स अकाउंटिंग स्टँडर्ड सो दॅट सच स्टँडर्ड्स मे बी एस्टॅब्लिश बाय काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट इन इंडिया. द ASB विल कन्सिडर द ऍप्लिकेबल लॉ, कस्टम्स, युजेस, बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स while framing accounting standard. Short form ya je goshtin cha lakshat thewa, AS, this is accounting standard. Javis accounting standard tumhi framework karat ahat, team jama tumhi upgrade karat ahat, changes karat ahat, the laws that will be matched with the international accounting standard. Mahatvacha role kay lakshat gya, ICAI cha mahatvacha role ahe, whatever the standard which we design within the country that will be matched with the Indian, we can say international accounting standard is there. नेक्स्ट वी विल मूव. सी ड्यू टू ग्लोबलायझेशन, आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे काय ग्लोबलायझेशन नुसार अकाउंटिंग रिगार्डिंग टर्मिनॉलॉजी मध्ये देर आर मेनी चेंजेस कम्स विथ दॅट. आपण फास्टली थोडस पुढे जाऊया. सी सम अकाउंटिंग स्टँडर्ड, आता त्यातले काही बेसिक्स आपण अकाउंटिंग स्टँडर्ड बद्दल चर्चा करूया. सी दिस इज द फर्स्ट AS1, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, म्हणजे फर्स्ट एप्रिल 1991 फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल परीक्षेमध्ये? तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड दिलं जाईल. दिस अकाउंटिंग स्टँडर्ड डिफाइन्स व्हॉट, तर तुम्हाला हे एक्झॅक्टली आपण पुढे एक चार्ट दिलेला आहे दॅट हेल्प्स यू की अकाउंटिंग स्टँडर्ड आणि त्याचं ब्रीफली डिस्क्रिप्शन. डिटेल्स आपण आज आणि उद्याच्या सेशन्समध्ये कंटिन्यू करूया रिगार्डिंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन थोडंसं बेसिक्स लेवलवर बघूया. पण बेसिकली प्रश्न काय विचारले जातील? अकाउंटिंग स्टँडर्ड आणि त्याचं ब्रीफली कशासाठी आहे. फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 3 दॅट डिफाइन्स व्हॉट, 5 ऑप्शन्स लक्षात घ्या. हे क्लिअर करून घ्या. ब्रीफली एवढं जरी लक्षात राहिलं की अकाउंटिंग स्टँडर्ड कुठलं कशासाठी आहे, दॅट इज इनफ. सी दिस इज अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड द अकाउंटिंग पॉलिसी इज फॉलोड इन द प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. एखादी गोष्ट तुम्हाला डिस्क्लोज जी करावी लागते, वी डिस्क्लोज विथ द हेल्प ऑफ बॅलन्स शीट. कुठल्या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार बिझनेस फायनान्शियल पोझिशन डिस्क्लोज करावी लागते अकाउंट, दिस काइंड ऑफ क्वेश्चन आस्क्ड इन एक्झाम्स. सो शुड बी फॉर पार्ट ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड नॉर्मली बी डिस्क्लोज इन वन प्लेस. बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन डिस्क्लोज करावी लागते, विच इज स्टँडर्ड डिफाइन्स यू. कुठल्या स्टँडर्ड नुसार व्यवसायाला, व्यावसायिकाला बिझनेसची फायनान्शियल विथ द हेल्प ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज करावी लागते अकाउंटिंग. इट्स क्लियर स्टूडेंट? समजत आहे? नेक्स्ट वी विल गो दिस इज अकाउंटिंग स्टँडर्ड. सो दिस इज व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. सी अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड इन्व्हेंटरीज इन जनरल शुड बी व्हॅल्युड ऍट द लोअर ऑफ हिस्टोरिकल कॉस्ट अँड नेट रिअलाइज. आताच आपण एका गोष्टीवर डिप्रिसिएशन चर्चा केली की तुमच्याकडे असणारे व्हॅल्युएशन ज्या कॉस्टला तुम्ही
मशिनरी विकत घेतली, सेम टाइम्स मार्केटला असणारा व्हॅल्युएशन अकाउंटिंग टू डिफाईन करतं विच एव्हर इज लोअर. मोस्ट ऑफ यू जो अभ्यास केलेला असेल कॉमर्स मध्ये, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल की कुठलं व्हॅल्युएशन कन्सिडर कसं आणायचं, विच एव्हर इज लोअर कमी असेल, दॅट मे बी मार्केट प्राइस ऑर दॅट मे बी विथ युअर्स. अकाउंटिंग स्टँडर्ड टू डिफाईन करतं, आपल्याला सांगतं, इंडिकेट करतं व्हॅल्युएशन जी तुमच्याकडे आहे बुक व्हॅल्यू किंवा दॅट इज कन्सिडरेशन मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर ती तुम्ही करावी. विल सी विथ द नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 3. दिस इंडिकेट कॅश फ्लो स्टेटमेंट. आता व्हॉट इज कॅश फ्लो स्टेटमेंट? अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड अ कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड विच द प्रॉफिट्स अँड लॉस अकाउंट. दरवर्षी तुम्ही कॅश फ्लो, व्हॉट कॅश कम्स अँड व्हॉट कॅश गोज आउट, इट इज कंपल्सरी टू प्रिपेअर फॉर एव्हरी. हे सगळे स्टँडर्ड्स आहेत, रूल्स आहेत. अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड्स एव्हरी अकाउंटिंग स्टँडर्ड द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग विथ द कंट्री इट इज गोइंग ऑन. अकाउंटिंग आता तुम्ही म्हणता की सगळेच स्टँडर्ड्स लक्षात ठेवायचे का, तर ब्रीफली सगळे स्टँडर्ड्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ऍटलीस्ट ते अकाउंटिंग स्टँडर्ड कशाला इंडिकेट करतं, दिस इज द मोस्ट आय एम पी अकाउंटिंग स्टँडर्ड अकाउंटिंग 6. हे महत्वाचे आहे, ते लक्षात ठेवावेच लागतील, कारण यू वॉन्ट 100% मार्क्स. रॉंग क्वेश्चन अटेम्प्ट केला तर यू नो की क्वेश्चन्सला किती निगेटिव्ह काइंड ऑफ कन्सिडरेशन आहे मार्क्सचं, लक्षात ठेवा. बेसिक्स जे आहेत लक्षात ठेवावेच लागतील तुम्हाला. सो अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड द डिप्रिसिएशन अमाऊंट ऑफ एन असेट शुड बी अलोकेटेड ऑन अ सिस्टमॅटिक बेसिस फॉर इच अकाउंटिंग पिरियड ड्युरिंग युजफुल. आपण कॅल्क्युलेट करतो, ऑल यू आर द कॉमर्स स्टुडंट, यू प्रॅक्टिकली अप्लिकेबल, बट कुठल्या स्टँडर्डनुसार, दिस इज अकाउंटिंग 6 लक्षात घ्या. सो अकॉर्डिंग टू दिस इज 6 डिप्रिसिएशन आपण चार्ज करतो प्रत्येक वर्षाच्या एंडला. वी चार्ज द डिप्रिसिएशन कुठल्या असेट्स वर करतो, तर स्टार्टिंगलाच बघितलं की ज्या असेट्स कमीत कमी 2 वर्षापेक्षा जास्त काळात व्यवसायाला मदत करतात, दोज असेट्स. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 8 इज देअर, दिस इज अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड द अमाऊंट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट शुड बी चार्ज ऍज अ एक्सपेन्सेस. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जे काही इन्व्हेन्शन असाल, यू फाइंड आउट न्यू मेथोडॉलॉजी, व्हॉट एव्हर दॅट, व्हॉट एव्हर द अमाऊंट यू आर इन्व्हेस्टिंग रिगार्डिंग रिसर्च असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ असेल, दॅट इज रिगार्डिंग कॉस्ट, शुड बी चार्ज ऍज अ एक्सपेन्सेस, खर्च असं गृहित करावं. सो ऑफ द पिरियड इन विच दे आर ऍक्च्युली इन्क्लूड, ज्या काळासाठी यू आर इन्व्हेस्टिंग, तुम्ही खर्च करतात, अकॉर्डिंग टू दिस इज 8. रिसर्च रिगार्डिंग जी काही तुम्ही ट्रान्सफर करत असाल कॉस्ट, ती कन्सिडरेशन करावी अप टू द रिसर्च ऍक्टिव्हिटी. अक्रुअलचा अर्थ आहे अप टू दॅट यू आर युटिलायझिंग. नेक्स्ट इयर देअर दिस इज अकाउंटिंग स्टँडर्ड 9. रेव्हेन्यू रेकॉग्निशन. सी दिस स्टँडर्ड डील्स विथ द बेसिक रिक्वायरमेंट फॉर रेकॉग्निशन ऑफ रेव्हेन्यू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स ऑफ एन एंटरप्राइज. इट लेज डाऊन कंटिन्युअस टू रेकॉग्नाइज रेव्हेन्यू दॅट अराइज फ्रॉम व्हेरियस ट्रान्झॅक्शन्स. कुठल्या गोष्टींमधून तुम्हाला व्हॉट एव्हर द रेव्हेन्यू यू आर जनरेटेड, जसं बघा ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर बदललं तर रेव्हेन्यू सोर्सेस गेट चेंज, इट डिफाइन्स अकॉर्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड 9. नेक्स्ट वी विल मूव, दिस इज 10. दिस इज रिगार्डिंग फॉर फिक्स्ड असेट्स AS 10. सो दिस स्टँडर्ड द कॉस्ट ऑफ फिक्स्ड असेट्स शुड बी कंप्राइज ऑफ द ओरिजिनल कॉस्ट अँड एनी ऍट्रिब्यूट्स कॉस्ट ऑफ ब्रिंगिंग द असेट्स टू इट्स वर्किंग कंडिशन. सिंपल अर्थ असा आहे की फिक्स कॉस्ट तुम्ही पकडणार डेफिनेटली, बट द अदर चार्जेस ऑल्सो कन्सिडर विथ दिस, जे आपण न्यूमेरिकल्स एक्झाम्पल्स मध्ये बघितलं मगाशी. सो ऑल दिस कॉस्ट दॅट इज इन्व्हेस्टिंग रिगार्डिंग फिक्स असेट्स आर कन्सिडर्ड, ते तुम्ही गृहित धराव्या अकॉर्डिंग टू AS 10. दिस इज AS 12. So what is AS 10? According to this, a standard government grant should be recognized when there is assurance that the enterprise will comply with the, this is the conditions attached. Whatever the benefits, what you receive different sources regarding government grants, that is considered, should be recognized when there is assurance. Jamate milnar ahe, you definitely consider benefits. Tumhi te dakhvaave.
नेक्स्ट इज देयर अकाउंटिंग फॉर इन्वेस्टमेंट्स. इन्वेस्टमेंट रिगार्डिंग जे काही अकाउंटिंग बघा की अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड एंटरप्राइज शुड डिस्क्लोज द करंट अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिस्टिंक्शन इन फायनान्शियल स्टेटमेंट. बेसिकली दोन शब्द वापरले आहेत. दोन प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आहे, करंटली ऑपरेटिंग रिगार्डिंग जे काही एक्सपेन्सेस किंवा इन्व्हेस्टमेंट्स असेल ते कन्सिडर करावे, सेम टाइम लॉंग टर्म जे इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतील दॅट ऑल्सो and that should be disclosed, should be carried in the financial statement, dakhvav disclose karav at the lower cost or fair value. However, long term investment should always be carried in the financial statement at the cost. Dikay tiche basic cost ase tyachan dakhvavi. This is clear indications according to IAS 13. See, we will continue the new standards. Ajun barche standards baki ahet tyachyamadle. Now we can move towards the question answer. Students, I think you understood the sessions. जे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत, दिस इज द टाइम. कमीत कमी अजून दोन सेशन्स आपल्याला लागतील, त्याच्यामध्ये अजून बरेचसे त्याच्यातल्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स मधलं चर्चा आहे, एक टॅब्युलर फॉर्म्स मध्ये आहे, देन आफ्टर डिप्रिसिएशन्स वर काही न्यूमेरिकल्स घेऊया, एमसीक्यूज आहे. यू अंडरस्टूड स्टुडंट्स, पुढे सेशन्स सगळ्यांना समजले. नाव यू आस्क द क्वेश्चन्स. आकाश तुमचं एक कमेंट आहे, फास्ट होत आहे. आकाश लक्षात घ्या, जे कंटेंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, वी वॉन्ट टू कव्हर, तर त्याच्यासाठी थोडस स्पीडअप घेणं आवश्यक आहे. आकाश, इट इज वी कॅन से लिस्ट, आपल्याकडे जो वेळ आहे आणि जे कंटेंट्स आपल्याला कम्प्लिशन्स करायचे, सिलेबस तसा बघायला गेला तर डफ आपल्याला ओव्हरऑल जायचं आहे, तो थोडासा स्पीडअप होतोय, बट वी विल रिवाइज इट, डोंट वरी. एक्झाम फॉर्म बद्दल जसे इन्फॉर्मेशन मिळेल दॅट विल बी शेअर विथ यू. मेघा तुमचा एक प्रश्न आहे, पीडीएफ मध्ये फक्त दोन मेथड्स दिल्या आहेत. बघा बेसिकली काय आहे माहिती का, की देर आर डिफरंट काइंड ऑफ मेथड्स. मोस्ट क्वेश्चन ज्याच्यावर एक्सपेक्टेड असेल त्याच्यावर जास्त स्ट्रेस आउट केलेला आहे, सिम्पली द मिनिंग विथ देअर. ओके, डेली लेक्चर्स घ्या, वैभव तुमचे कमेंट आहे, वी विल सी अकॉर्डिंग टू द अवेलेबिलिटी ऑफ टाइम अँड एव्हरीथिंग. We'll definitely continue with this. काही जणांनी ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे, लक्षात घ्या कंटेंट्स बदलतात. मी मागच्या सेशन्सला तुम्हाला सांगितलं होतं की एक्झामचं स्ट्रक्चर बदललं, की रेकॉर्डेड बॅच मध्ये सर दॅट वॉज कंटेंट, मग त्याच्यामध्ये ऑडिटिंग वर जास्त फोकस केलं तुम्ही, रेकॉर्डेड बॅच ज्यांनी जॉईन केलं असेल, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग वर जास्त व्हिडिओज आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंग. लक्षात घ्या एक्झामचं स्ट्रक्चर बदललं ना की आपल्याला त्याच्यानुसार फॉर्मेशन जे आहे क्वेश्चन आन्सर्स बदलावं लागेल. कशावर स्ट्रेस आउट करायचं, मी ओव्हरऑल मेथड्स मध्ये दोन मेथड्स वर जास्त स्ट्रेस आउट केलं. मेगा इफ यू ऑब्झर्व इट ऑल द स्टुडंट्स, दोन मेथड्स वर जास्त स्ट्रेस आउट केलं, याचा अर्थच असा आहे की ज्याच्यावर मोस्ट आयएमपी दॅट इज एक्सपेक्टेड मोर, ज्याला आपण म्हणतो की मोर वेटेज, की ओव्हरऑल विद्यार्थ्यांचा कल बघून आणि परीक्षकांचा कल बघून जर क्वेश्चन पेपर जो डिझाईन केला जाईल दॅट इज एक्सपेक्टेड, की ज्याच्यावर जास्त प्रश्नाचं उत्तर देता येईल विद्यार्थ्यांना. दिस इज द सिम्पलेस्ट काइंड ऑफ थिंग. ज्या मेथडॉलॉजी तुम्ही अभ्यासलेल्या आहे दॅट इज इझी टू आन्सर्स. थोडं स्लोली स्टुडंट्स, हे दॅट इज युट्यूब दॅट इज अवेलेबल. शैलजा तुमचा जो प्रश्न आहे व्हिडिओज मध्ये, हा तुमचा जो प्रश्न आहे की काही व्हिडिओज मध्ये आवाज येत नाही, जस्ट गिव अस एक साधारणतः एक ते दोन दिवसाचा वेळ द्या. त्याच्यामध्ये टेक्निकल काही इश्यूज आहेत, बट यू विल री रेकॉर्ड अँड यू विल गेट इट, सो डोंट वरी. एक दोन दिवस वेळ द्या, यू विल गेट इट ऑल द व्हिडिओज. स्वप्नील तुमचा एक प्रश्न आहे, डबल एंट्री सिस्टीम रिगार्डिंग एमसीक्यूज, सो डोंट वरी. स्वप्नील आपण आता सेशन्स जे घेत आहोत वी इन्क्लुडेड द क्वेश्चन आन्सर्स. इफ यू ऑब्झर्व, जर तुम्ही एमसीक्यूज ऑब्झर्व करत असाल तर लक्षात घ्या, आता नेक्स्ट सेशन्सला टुमारो ऑर डे आफ्टर टुमारो आपण एमसीक्यूज घेऊया, टुमारोज, तर त्या एमसीक्यूज घेत असताना मी फक्त जे चॅप्टर चालू आहे त्याच्याशीच रिगार्डिंग एमसीक्यू घेत नाहीये, तर प्रिव्हियसली जे चॅप्टर डिलिव्हर झालेले आहे, जसं आपलं बुक किपिंगचा थोडासा पार्ट झालेला आहे, आपलं बॅलन्स शीट, आय एम गेटिंग द वी कॅन से कॉम्बिनेशन ऑफ द क्वेश्चन. फक्त एक चॅप्टर घेतलं ऑल द कम्प्लिशन ऑफ क्वेश्चन, तर यू मे बी देर इज पॉसिबिलिटी तुम्ही मार्क्स विसरताल. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट काही कॉम्बो, दिस इज कॉम्बिनेशन. मग त्यात बॅलन्स शीटचे काही घेतोय, काही ट्रेडिंगचे क्वेश्चन, दोन तीन नॉन ट्रेडिंगचे काही क्वेश्चन घेतोय. आता डिप्रिसिएशन ऍड करूया, जसजसं आपलं बॅच पुढे जात राहील, एक ऍट द एंड तुम्हाला सगळ्याच प्रश्नांचा अभ्यास करायचा. पण जर एकाच गोष्टींवर फोकस केलं आय थिंक तुम्ही मागच्या काही गोष्टी स्किप होऊ शकतात. दॅट सो इंटेन्शियली काही क्वेश्चन मी दॅट इज टाइम टू टाइम त्याच्यामध्ये परत आणतोय.
विकास तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे की ऍज सून ऍज द एक्झामिनेशन फॉर्म इट स्टार्टेड डेफिनेटली वी विल इन्फॉर्म यू. तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, लाईक करा, यू विल अटॅच टेलिग्रामचा आमचा ग्रुप आहे, तुम्ही जॉईन करा. एव्हरी नोटिफिकेशन जेही अपडेट ह्या रिगार्डिंग एक्झामिनेशन यू डेफिनेटली गेट इट, तुमच्यापर्यंत ते निश्चितपणे आमची टीम पोहोचवेल. सो डोंट वरी. एनिथिंग एल्स स्टुडंट्स? बॅच मध्ये अपलोड करा. ओके, माय टेक्निकल टीम ऑल्सो दे आर लाईव्ह विथ देअर कमेंट, त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. ॲज सून ॲज जसं बॅच संपेल मी परत एकदा त्यांना इंटिमेट करतो. गौरव तुमचा प्रश्न, याचं PDF मिळेल का? इज यू आर आस्किंग विथ दिस क्वेश्चन आन्सर्स, दिस PDF मिळेल, डोंट वरी. एनिथिंग एल्स? साक्षी डेफिनेटली MCQs आपल्याला घ्यावेच लागतील, कारण MCQs बेस्ट आहे. काही गोष्टी लक्षात घ्या, काही सेशन्स मध्ये इंटेन्शियली थिअरी प्लस MCQs आहे, काही सेशन्स आजच्या सेशन्स मध्ये, आता नेक्स्ट सेशन्सला जेव्हा आपण भेटू, MCQs जे आहेत ते बेसिकली ह्याच्यावरच आहेत, पण बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही यू आर अनेबल टू सॉल्व द क्वेश्चन. सो डेफिनेटली MCQs घ्यावेच लागतील आपल्याला, अँड दॅट इज द अवर की, वी कॅन से. थेरॉटिकल घेण्याचा पर्पज एकच होता, ह्या बेसिकली स्क्रॅप व्हॅल्यू सारखे कन्सेप्ट आहे. डिप्रिसिएबल व्हॅल्यू आहे, डिप्रिसिएबल असेट्स म्हणजे काय आहे, इस्टिमेटेड लाईफ काय आहे, मेथोडॉलॉजीज जे आहेत, प्रश्न बेसिक्सवर विचारणार आहे. न्युमेरिकल्स जे म्हणजे तेव्हा कॅल्क्युलेशन्स विचारते, बेस्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. इनिशियल आय वर थिंक्स टू गो विथ द थेरी. टुमारो सेशन्स, आता थोडंसं जे डेप्थ आपलं राहिलेलं स्टँडर्ड्सचं, वी विल कवर इट टुमारो सेशन्स, आणि मग डेफिनेटली देर आर MCQs आर देर विथ द टुमारो सेशन्स. संतोष तुमचा आहे, लेक्चर्स रोज घ्या, ठीक आहे, ओके. एनिथिंग एल्स? साक्षी तुमचा प्रश्न, अकाउंटिंग स्टँडर्ड इम्पॉर्टंट आहेत का? 110% अकाउंटिंग स्टँडर्ड इम्पॉर्टंट आहेत, बेसच अकाउंटिंग स्टँडर्ड आहे क्वेश्चन्सचा, तर डेफिनेटली 2-3 क्वेश्चन्स विचारले जातील. एनिथिंग एल्स? एक तुमचं आहे की एक्सप्लेनेशन्स मध्ये स्पीडचा इश्यू होत आहे टुमारो, पण एक रिदम आहे लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला जो एक्सप्लेन करण्याचा एक रिदम असतो, तो जर आपण थोडं स्पीडअप कमी केला दॅट मे बी गेट अफेक्टेड. ठीक आहे, आय विल ट्राय टुमारो थोडासा स्पीड कमी करून एक्सप्लेन. एनिथिंग एल्स स्टुडंट? यू अंडरस्टूड टुडे सेशन्स? कोणाला काही डाऊट्स नाही आहेत आता? तुमचा प्रश्न आहे, सबस्क्रिप्शन घेतलं आहे सगळे टॉपिक्स कव्हर होतील का? डेफिनेटली होतील, डोंट वरी. एनिथिंग एल्स? ठीक आहे, एक लास्ट प्रश्नाचं उत्तर देतो, देन आफ्टर वी विल स्टॉप स्टुडंट्स. तुमचा एक प्रश्न आहे स्वप्नील की, सर डबल एंट्रीचे MCQs रेकॉर्डेड बॅच मध्ये ऍड करून घ्या. सो डोंट वरी, आपण लाईव्ह घेणारच आहोत. ऑलरेडी जे टेक्निकल काही इश्यूज आहेत साऊंड रिगार्डिंग, यू विल गेट इट डेफिनेटली, तुमच्यापर्यंत MCQs येऊन जातील, डोंट वरी. सिलेबस इन ऑल थिंग्स टुमारो सेशन्स, आपण उद्याच्या सेशन्स मध्ये अजून काही गोष्टींवर तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा करूया. नेक्स्ट सेशन्स आर बिंग गोइंग टू वेट, नेक्स्ट सेशन्स चालू आहे, होणार आहे. सो आय कन्सिडर ऑल ऑफ यू अंडरस्टूड, एव्हरीथिंग इज गोइंग स्मूथली. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत. सो विथ युअर कन्सन्स आज आपण इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या सेशन्समध्ये. सेम टायमिंग इज देअर यू नो, सिमिलर टायमिंग इज देअर फॉर नेक्स्ट सेशन्स. उद्याच्या सेशन्समध्ये राहिलेले अकाउंटिंग स्टँडर्ड आणि डिप्रिसिएशन्स आणि अकाउंटिंग स्टँडर्ड रिगार्डिंग MCQs टुमारो सेशन्स, कमीत कमी 50 प्रश्न राहतील उद्याच्या ह्याच्यात, ठीक आहे. ठीक आहे स्टुडंट्स, ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे. जे काही प्रश्न राहिले असतील टुमारो सेशन्स वी विल डिस्कस. थँक्यू व्हेरी मच, आपण भेटूया नेक्स्ट सेशन्स. धन्यवाद.